हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी जंगले. आज आपण सुरू करत आहोत मॅथचा पार्शल डिफरन्शिएशन टॉपिक. ठीक आहे, तर पार्शल डिफरन्शिएशन म्हणजे काय? आता तुम्ही जो डेरिव्हेटिव्ह काढतात, म्हणजे डिफरन्शिएशन काढतात, तो नॉर्मल डेरिव्हेटिव्ह राहतो. आता आपल्याला काय बघायचं आहे? पार्शल डिफरन्शिएशन. पहिल्यांदा आपण बघूयात जनरल कन्सेप्ट ऑफ पार्शल डिफरन्शिएशन. बघा, आता सपोज डॅबा डॅबा एक्स असं आहे. ठीक आहे, तर याचा मिनिंग काय झाला की जे पण इथे फंक्शन असणार आहे, तुम्हाला विथ रिस्पेक्टिव्ह काय करायचं आहे? एक्स करायचं आहे. मग फंक्शन सपोज एक्स वाय आणि झेड फॉर्मॅटमध्ये असेल, तर या केसमध्ये एक्स काय झाला? फक्त व्हेरिएबल. आणि वाय आणि झेड काय झाले? तुमचे कॉन्स्टंट. अँड दिस इज नथिंग बट द पार्शल डिफरन्शिएशन. सेम प्रोसेस जर मी केली वायची, बघा एक्स वाय आणि झेड, तर इथे हा काय झाला? माझा व्हेरिएबल झाला. आणि राहिलेले बाकी जे दोन आहेत ते कोण झाले? माझे कॉन्स्टंट झाले. ठीक आहे, आयडिया अजून क्लिअर करण्यासाठी आपण काही सम्स बघूयात. सपोज पहिलं सम आहे माझं डॅबा डॅबा एक्स, एक्स प्लस वाय प्लस झेड. ठीक आहे, आता प्लस मायनसमध्ये जेव्हा डेरिव्हेटिव्ह असतो तेव्हा काय करतो? प्रत्येकाला डेरिव्हेटिव्हचा साईन लागतो. ठीक आहे, म्हणजे इथे काय येणार आहे? इथे बघा, इथे व्हेरिएबल सेम आहे, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स किती आहे ना? वन. वाय बघा, इथे आता हे वाय आणि झेड कोण झाले? कॉन्स्टंट. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? झिरो. म्हणजे माझं आन्सर काय आलं? वन. सेम प्रोसेसमध्ये जर सपोज मी सम घेतलं टू एक्स प्लस थ्री वाय, ओके, तर आता इथे कोण आहे? एक्स, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? वन. आणि इथे काय लागून? टू. म्हणजे डॅबा डॅबा एक्स टू एक्स, डॅबा डॅबा एक्स टू वाय थ्री वाय. तर टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह टू कॉन्स्टंट ॲज इट इज, एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन. आता इथे थ्री पण कॉन्स्टंट आहे, वाय पण कॉन्स्टंट आहे, दोघं कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह झिरो. ओके, नेक्स्ट सम बघूयात डॅबा डॅबा एक्स, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. बघा, डॅबा डॅबा एक्स, एक्स स्क्वेअर, डॅबा डॅबा एक्स वाय स्क्वेअर, डॅबा डॅबा एक्स झेड स्क्वेअर. चला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे टू एक्स. आता वाय, वाय काय कॉन्स्टंट, झेड पण काय कॉन्स्टंट, सो आन्सर विल बी झिरो. म्हणजे याचं आन्सर काय आलं? टू एक्स. नेक्स्ट बघूयात डॅबा डॅबा वाय, एक्स स्क्वेअर प्लस थ्री वाय स्क्वेअर प्लस झेड. ठीक आहे, तर इथे डायरेक्टली काढायचं कसं काय की एक्स आणि वाय झेड कोण आहे? कॉन्स्टंट, सो इट विल बी झिरो. आणि याचं काय येणार आहे? थ्री टू जर सिक्स, वाय एकने पॉवर कमी करा, सो वन. म्हणजे आन्सर काय आलं? सिक्स वाय. ओके, चल नेक्स्ट सम बघूया डॅबा डॅबा एक्स, एक्स वाय प्लस वाय झेड प्लस झेड एक्स. मग प्रत्येकाला डेरिव्हेटिव्हचा साईन लागेल. ओके, आता बघा, तुमचा ही पहिली जी टर्म आहे, ही पहिली टर्म आहे, ही दुसरी टर्म आहे आणि ही तिसरी टर्म आहे. तर पहिल्या टर्ममध्ये एक्स आहे, म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह निघेल. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? वन. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? वन. आणि इथे वाय हा मल्टिप्लिकेशनमध्ये एक्सला, म्हणजे तो ॲज अ कॉन्स्टंट म्हणून जरी असला, तर कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनमध्ये कुठे काढतो? आपण बाहेर काढतो. म्हणजे वाय ॲज इट इज राईट. आता इथे वाय आणि झेड दोघं आले कॉन्स्टंट, कारण इथे कोण आहे? व्हेरिएबल एक्स. वाय आणि झेड दोघं कॉन्स्टंट, सो आन्सर विल बी झिरो. सेम एक्स इथे व्हेरिएबल आला, झेड कोण आला? कॉन्स्टंट. झेड बाहेर येईल, एक्सचा डेरिव्हेटिव्ह वन. म्हणजे आन्सर काय आला याचं? वाय प्लस झेड. चला अजून एक सम बघूयात आपण, डॅबा डॅबा झेड, एक्स वाय प्लस थ्री झेड प्लस झेड स्क्वेअर. ठीक आहे, चालेल. आता डेरिव्हेटिव्ह वेगळा करून घेऊ, दॅट विल बी एक्स वाय. इकडे काय ना थ्री झेड, सॉरी इट हा तुमचा विथ रिस्पेक्टिव्ह झेड आहे नाही का? तर आन्सर कसं आहे ना? डॅबा डॅबा झेड एक्स वाय, डॅबा डॅबा झेड थ्री झेड, डॅबा डॅबा झेड झेड स्क्वेअर. बघा, आता इथे झेड आहे, इथे झेड आहे का? नाही, सो आन्सर विल बी झिरो. इथे झेड आहे, मग तीन कॉन्स्टंट आहे, तो ॲज इट इज येईल.
झेड चा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू झेड वन, सेम प्रोसेस मध्ये बघा झेड स्क्वेअर आहे बरोबर आहे. आता झेड स्क्वेअरचा काय डेरिवेटिव येणार आहे, टू झेड. म्हणजे इथे आन्सर काय आलं तुमचं, थ्री प्लस टू झेड. ओके, अशा प्रकारे तुम्ही पार्शियल डेरिवेटिवचा स्टडी करू शकतात. आणि आता जो नेम मेन पोर्शन आहे तो आपण पुढे बघूयात. काय आन्सर आलं, थ्री प्लस टू झेड. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही पार्शियल डिफरन्शिएशन काढू शकतात. आता याच्यामध्ये नंबर ऑफ टॉपिक्स आहेत, ते नंबर ऑफ टॉपिक्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ठीक आहे.